काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियामध्ये चालवण्यासाठी खाद्य म्हणून जे टूलकिट दिलं ते टूलकिट आता बाहेर आलेलं आहे आणि त्याच्यातनं अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सगळ्यात पहिली गोष्ट, काँग्रेस असं म्हणते आपल्या कार्यकर्त्यांना की भारताविरुद्ध जितक्या बातम्या मिळतील तुम्हाला त्या सगळ्या तुम्ही इंटरनॅशनल मीडियाला पाठवा. आंतरराष्ट्रीय समूहामध्ये भारताची निंदा हो झाली पाहिजे, म्हणजे इथे भारतामध्ये नरेंद्र मोदींची निंदा सुरू होईल. कोणत्या थराला काँग्रेस जाईल? आत्ताचा जो स्ट्रेन आलेला आहे कोरोनाचा, ज्याला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलंय त्याला इंडियन स्ट्रेन म्हणणं चुकीचं आहे तसं नाहीये, पण त्या टूलकिटमध्ये काँग्रेस म्हणते की तुम्ही हे हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक पसरवा की हा इंडियन स्ट्रेन आहे, आणि पुढे जाऊन म्हणतात की नुसतं इंडियन स्ट्रेन नाही हा मोदी स्ट्रेन आहे. म्हणून किती निंदनीय आहे, किती देशाच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही कार कराल काँग्रेस आणलो. तुम्हाला 6.5 वर्ष सत्ता नाही म्हणून तुम्ही सत्ता पिपासू लोक झाला, तुम्ही लोकांचं रक्त पिपासू. अरे तुम्ही प्रेतांची राजनीती करता, प्रेतांवर राजकारण. त्या टूल किटमध्ये म्हटलेलं आहे की जिथे जिथे तुम्हाला प्रेतांचे फोटो मिळतील, जिथे जिथे तुम्हाला स्मशानात चिता जळताना फोटो मिळतील, ते सगळे मोठे फोटो करून सगळीकडे पसरवा सोशल मीडियामध्ये की भारतामध्ये हाहाकार चाललेला आहे. अरे गिधाड आहात तुम्ही, गिधाड. प्रेतांवर नजर गिधाडाची असते, काँग्रेस गिधाड झालेलं आहे या देशामध्ये. भारतीय जनता पार्टी हिंदुत्वनिष्ठ आहे आणि म्हणून त्यांच्या हिंदुत्वावर अटॅक करण्यासाठी कुंभ जो झाला हरिद्वारमध्ये त्याच्यामुळे ही सेकंड वेव्ह निर्माण झाली, अशा प्रकारचा अत्यंत चुकीचा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी कॅडरला सांगितलं गेलेलं आहे. इतकंच नाही तर देशभरामध्ये जितके तुमच्या प्रभावातले हॉस्पिटल्स असतील त्याच्यामध्ये काही बेड्स राखून ठेवा, आणि जोपर्यंत काँग्रेसचा नेता फोन करणार नाही, रेकमेंडेशन देणार नाही, तोपर्यंत त्या रुग्णाला बेड मिळाला नाही पाहिजे, अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे सामान्य माणूस मरतोय तो मरू दे, त्यांनी आधी काँग्रेसच्या नेत्याकडे गेले पाहिजे, त्याची बोटं चेपली पाहिजे, त्याचे पाय दाबले पाहिजे, त्याला पैसे खायला घातला पाहिजे आणि मग त्याला बेड मिळेल. काय राजकारण आहे, कोणत्या थराला जाऊन राजकारण करणार? म्हणे पीएम केअर्स फंडला टार्गेट करा. काय पीएम केअर्स फंड? केवढं प्रचंड काम पीएम केअर्स फंडनी केलेलं आहे या देशातल्या कोविडच्या वेवला थांबवण्यासाठी. काँग्रेस रूल्ड राज्यांमध्ये राजस्थान पासून ते अगदी महाराष्ट्रापर्यंत कोविड फेल्युअर ठाकरे सरकार, कोविड फेल्युअर ठाकरे सरकार. भारतातल्या सगळ्यात जास्त रुग्णांची संख्या महाराष्ट्रात, भारतामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू महाराष्ट्रामध्ये, आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये देखील आपण बघितलं पीएम केअर्स फंड मधनं आलेल्या व्हेंटिलेटर्सचा केवढा मोठा घोटाळा झालाय, व्हॅक्सिनेशनचा केवढा मोठा घोटाळा झालाय, त्या आरटीपीसीआर टेस्टिंगमध्ये किती हप्ते खाल्ले त्या लोकांनी. आणि अशा दुर्दैवी परिस्थितीमध्ये देश संकटात असताना मोदी विरोधामध्ये देशद्रोही आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची प्रतिमा मलिन करणाऱ्या काँग्रेसचा, त्यांच्याबरोबर असलेल्या राष्ट्रवादीचा आणि आता सोनिया सेना झालेल्या कोविड फेल्युअर ठाकरे सरकारचा मी धिक्कार करतो. माझं आपल्या सगळ्यांना निवेदन आहे, आपणही करा आणि सोशल मीडियामध्ये यांचं हे सगळं जे षड्यंत्र आहे ते उघडं पाडा आणि लोकांच्या समोर पोहोचवा की कशा पद्धतीने हे किती खालच्या थराला जाऊन राजकारणासाठी राजकारण करतायत, स्वार्थाचं राजकारण करतायत.